शिक्षण मंत्री विनोद तावड्यांनी शिक्षकांना आंदोलन मागे घेण्याचं आवाहन केलंय. अर्थ खात्याकडून निधी मिळण्यास काही अडचणी होत्या, मात्र सरकारनं अनुदान देण्याचा निर्णय घेतला असून लवकरच अंमलबजावणी करणार असल्याचं आश्वासन विनोद तावडे यांनी दिलंय. आधीच्या सरकारमुळेच अनेक वर्षांपासून हा प्रश्न प्रलंबित असल्याचाही आरोप त्यांनी केलाय. 25 जून 2013 पर्यंत अनुदानास पात्र घोषित करण्यात आलेल्या शाळांना वेतन तरतूद उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. त्यानंतर अनुदानासाठी पात्र ठरलेल्या प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा यांना निधीच्या उपलब्धतेनुसार देऊ असं म्हटलं होतं, तर आम्ही चर्चा करून ज्यांच्या त्रुटी अजून असतील अशा 4-5% आहेत त्या आम्ही मार्चपर्यंत सगळ्या शाळांचं पूर्ण करू. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.